वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून पीआय अशोक सदरे यांनी आत्महत्या केली. त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी त्यांनी आपल्या सुसाईड नोटवर लिहिली होती. फडणवीस सरकारमधील शासकीय अधिकाऱ्यांनी एका प्राधिकरणाचा कारभार लाल भीतीत अडकवून ठेवला नसता तर आज अशोक सदरे यांना आत्महत्या करण्याची वेळ आली नसती. लाल भीतीच्या कारभारामुळे सुप्रीम कोर्टाचे हे आदेश आजही कागदावरच आहेत. सामान्य माणसाला जो छळ होतो पोलिसांकडून, ते काहीतरी कुठेतरी आपल्याला तिथे न्याय मिळू शकतो खालच्या लेवलवर, त्यामुळे ही अथॉरिटी गठीत केलेली आहे. पूर्ण देशभरात ही मागणी होती, बरेच ॲक्टिव्हिस्ट यासाठी झगडलेले आहेत. सुप्रीम कोर्टपर्यंत मॅटर गेलं आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 2008 निर्णय आज जवळजवळ 7 झाली, त्यानंतर आज कुठे ते होत आहे, पण तरी पण गृह खात्यातले काही अधिकारी यांना हे अडकून ठेवलेले आहे लालफितीमध्ये. धक्कादायक बाब म्हणजे आघाडी सरकारच्या काळात या समितीबाबत सरकारनं काहीच विचार केला नव्हता. फडणवीस सरकारनं सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणावर सरकारची नेमणूक केली. मात्र या फक्त नेमणुकीत झाल्या, कारण या प्राधिकरणाला अजूनही कार्यालय देण्यात आलेलं नाही. या प्राधिकरणाला काय अधिकार असतील याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. 2008 ऑर्डर्स आहेत ते. आज कुठे ती जी कमिटी आहे स्टेट लेवलची, ती आताशी गठीत झालेली आहे. अधिकाऱ्यांची नावं वगैरे, एक पूर्व न्यायाधीश म्हणून त्यांची चेअरमॅनपदी नियुक्ती झालेली आहे, पण अजूनपर्यंत ते काम करायला सुरुवात केली नाही, कारण गृह खात्याने अजून त्यांचं ऑफिस वगैरे दिलेलं नाही आहे. राज्यात अशी अनेक प्रकरण आहेत ज्यामध्ये अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या विरोधात पोलीस आणि सामान्य नागरिकांनी गंभीर तक्रारी केल्या आहेत, मात्र आपल्या अधिकारांचा गैरवापर करून अशा तक्रारी करणाऱ्यांचा छळ केला जातो आणि मग त्यातीलच काही जण पीआय अशोक सदरे यांच्या सारख्या टोकाचं पाऊल उचलतात. यापुढे अशा कारणांमुळे कोणी आत्महत्या केली तर त्याला राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण लाल फितीत अडकवणारं हे सरकारच जबाबदार असेल. अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.